राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वॉशिंग पावडरवरून कलगीतुरा रंगलेलं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही यामध्ये आता उडी घेतलीये. भाजपकडे वॉशिंग मशीन आणि गुजरातची निर्मा पावडर आहे असं म्हणत दानवेंनी विरोधकांना चपराक लगावलीय. भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या वॉशिंग पावडर युद्ध रंगलंय. भाजपकडे वॉशिंग मशीन आहे, कुणालाही पक्षात घेण्याआधी आम्ही त्यांना मशीनमध्ये धुवून घेतो, आमच्याकडे गुजरातची निर्मा पावडर आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उत्तर दिलंय. रावसाहेब दानवे जालन्यामध्ये बोलत होते. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची फिरकी घेतली होती. ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबाव तंत्रासाठी वापर सुरू आहे. आमच्याकडे असताना वाईट असलेले त्यांच्याकडे गेल्यावर चांगले होतात. भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे असा सवाल त्यांनी विचारला होता. दरम्यान सुळेंच्या या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं होतं. मात्र भाजप वॉशिंग पावडर वापरत नाही, आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे, त्या रसायना पुढे सारं काही निष्प्रभ आहे आणि मोदीजींसारखा नेता आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला होता. बरोबर फिरते हा यात्रेचा दुसरा टप्पा आहे. प्रचंड प्रमाणात या यात्रेला यश मिळते. या यशाचे वाटेकरी आपण सुद्धा झालात, त्या यात्रेचं आपण स्वागत केलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मित्र, गेले 35-40 वर्ष मी तुमच्या सोबत चर्चा करतो, भाषण करतो, तुमच्या सोबत राहतो. 35 वर्षात एकदाही या भोकरदन तालुक्यानं भाजपला मायनस ठेवलेलं नाही आणि पुढच्याही काळात ठेवणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. कारण 5 वर्षात देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं आणि नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारनं काम केलेलं आहे. या कामाच्या आधारावर आम्ही तुम्हाला येत्या विधानसभेत मतदान मागणार आहे.